हॅलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो आहे का? हॅलो, सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो आहे का? चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर मी तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत. आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर आपण आता 9वा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. सगळ्यांनी नोट्स ओपन करा. नोट्सचा 9वा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर 9वा प्रॉब्लेम जो आहे पेज नंबर 5 वर आहे. आता मी तो प्रॉब्लेम वाचतो, नंतर आपण सॉल्व करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे, निक अँड कंपनी रिसिव्ह अ स्टेटमेंट शोईंग अ फेवरेबल बॅलन्स ऑफ इज 10,39,200 फॉर द पिरियड. पिरियड एंडेड ऑन 30 जानेवारी 2017. म्हणजे 30 जानेवारी 2017 रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवायचं आहे. तर त्याच्यातल्या ज्या ॲडजस्टमेंट त्यांनी दिल्या आहेत त्या आपण डिस्कस करूया. तर पहिली जी ॲडजस्टमेंट आहे, डिपॉझिट ऑफ ₹3,09,200 पेड ऑन 29 जून 2017 हॅड नॉट बीन क्रेडिटेड बाय द बँक टिल 1 जुलै. म्हणजे हे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेडची ॲडजस्टमेंट आहे. नंतर ऑन 30 मार्च 2017 द बँक हॅड एंटर्ड इन टू हायर परचेस ॲग्रीमेंट. आता 30 एप्रिलला आपण हायर परचेस ॲग्रीमेंट केलेलं आहे. सम ऑफ ₹3 लॅक्स ऑन 10th ऑफ इच मंथ कमेन्सिंग फ्रॉम एप्रिल 2017. आता एप्रिल 2017 आपले 3-3 लाख जाणार. म्हणजे इथे 3 महिन्याचं आहे, 30 जूनचं बनवायचं आहे. तर एप्रिल, मे आणि जून 3 महिन्याचे 3 लाख म्हणजे 9 लाख रुपये जाणार. तर हे पासबुकच्या डेबिट साईडला येणार. 9 लाख रुपये आपले जाणार दर महिन्याला 3 लाख, असे 3 महिन्याचे 9 लाख पासबुकच्या डेबिट साईडला येणार. त्याच्यानंतर अ कस्टमर ऑफ द फर्म हू रिसिव्ड अ कॅश डिस्काउंट ऑफ 4% ऑन हिज अकाउंट ऑफ 4 लॅक्स पेड द फर्म अ चेक ऑन 12 जून. एरॉनियस द कॅशियर एरॉनियसली एंटर्ड द ग्रॉस अमाऊंट इन द बँक कॉलम ऑफ द कॅशबुक. म्हणजे 4 लाखाचे 4% कमी करून उरलेले आपल्याला एंटर करायचे होते. तर टोटल 4 लाख त्यांनी एंटर केले. म्हणजे त्यांनी 16,000 रुपये एक्स्ट्रा पेमेंट साईडला रेकॉर्ड केले. तर ती 16,000ची एंट्री आपल्याला करावी लागणार. 4 लाखाचे 16% 16,000 ची एंट्री आपल्याला करावी लागेल. नंतर बँक चार्जेसची एंट्री पासबुकच्या डेबिटला. त्याच्यानंतर ऑन 28 जून अ कस्टमर ऑफ द कंपनी डायरेक्टली डिपॉझिटेड. तर डायरेक्टली डिपॉझिट 4 लाखाची एंट्री पासबुकच्या क्रेडिटला. नंतर 11,200 पेड इन टू बँक एंटर ट्वाईस इन द कॅशबुक. म्हणजे कॅशबुकमध्ये 2 एंट्री झाली. तर हे कॅशबुकच्या क्रेडिटला येणार. आणि अ डेबिट ऑफ ₹11 लॅक अपिअर्ड इन द बँक स्टेटमेंट फॉर ॲन अनपेड चेक विच हॅज रिटर्न मार्क आउट ऑफ डेट. म्हणजे 1,11 लाखाचा चेक आपल्याला परत डेबिट झाला. तर हे पासबुकच्या डेबिटला येणार. तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला फाईल शेअर करतो. सगळ्यांना फाईल दिसते का? चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा.
सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? हॅलो, ओके, तर आपण स्टार्ट करूया. इथे तुम्हाला जो बॅलन्स दिलेला आहे तो कॅशबुकचा बॅलन्स दिलेला आहे. कॅशबुकचा ओव्हर साधा बॅलन्स दिला आहे 1,03,900. तिकडनं आपण स्टार्ट करणार आहोत. तर इकडे आपण रफमध्ये कॅशबुक आणि पासबुक ड्रॉ करतो. नवा प्रॉब्लेम आहे हा. नवा प्रॉब्लेम, त्याचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि त्याची जी अमाऊंट आहे 1,03,900 ही दिली आहे. तर डेबिट साईड स्टार्टिंग पॉईंट आहे, म्हणजे डेबिट साईड तुम्हाला लेस करायला लागेल. क्रेडिट साइड ही ऑपोजिट साइड है, ही ऐड करा लगे. ठीक है, आता इथे ट्रांजैक्शन काय काय दिलेले आहेत ते आपण वाचूया. तर पहिली जी ट्रांजैक्शन आहे, पहिली ट्रांजैक्शन चेक डिपॉजिटेड बट नॉट कलेक्टेड आहे 3,09,200. तर चेक डिपॉजिटेड बट नॉट कलेक्टेड ही डेबिटला येणार, तीन कॅशबुकच्या डेबिटला 3,09,200. त्याच्यानंतर 9,00,000 रुपये बँकेने पे केले 3 महिने, 3,00,000 रुपये दर महिन्याला, तर ते पासबुकच्या डेबिटला येणार. तर इकडे इन्स्टॉलमेंट पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. इन्स्टॉलमेंट पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. तर इकडे 3 महिन्याचे 3,00,000 म्हणजे 9,00,000 रुपये बँकेने भरले ते आपण रेकॉर्ड नाही केले पासबुकच्या डेबिट साईडला. ती पेमेंट साईड असते पासबुकची डेबिट साईड. त्याच्यानंतर पुढे कस्टमर ऑफ द फर्म हू रिसिव्ड अ कॅश डिस्काउंट ऑफ ₹4,00,000. तर आता इकडे एका कस्टमरने आपल्याला पे केले, तर डेबिट साईडला 4,00,000 4% 16,000 कमी करून लिहायचे होते, तर आपण पूर्ण 4,00,000 लिहिले. म्हणजे कॅशबुकच्या डेबिट साईडला आपण 6,000 रुपये एक्स्ट्रा लिहिले. तर आपण इथे लिहायचं काय, कॅशबुकच्या डेबिट साईडला ग्रॉस अमाऊंट रेकॉर्डेड इन कॅशबुक आणि 16,000 रुपये लिहायचे. ग्रॉस अमाऊंट रेकॉर्डेड इन कॅशबुक, म्हणजे त्याच्यातनं डिस्काउंट वजा करून उरलेली लिहायला पाहिजे होती. तर आपण टोटल ग्रॉस अमाऊंट इकडे रेकॉर्ड केली, तर 4,00,000 16% एक्स्ट्रा आपण तिकडे घेतले. तर 4,00,000 16,000 ची अमाऊंट इकडे आपण घ्यायची रिकन्सिलिएशनमध्ये. त्याच्यानंतर बँक चार्जेस, बँक चार्जेस 3,000 आपण रेकॉर्ड नाही केले. तर ते पासबुकच्या डेबिट साईडला येतील. त्याची जी अमाऊंट आहे बँक चार्जेसची अमाऊंट आहे 3,000. नंतर डायरेक्ट डिपॉझिट आहे,
direct deposit by customer into bank not recorded in cash book. तर ही अमाउंट 4 लाख आहे. त्याच्यानंतर 11,200 बँकेने पेड केले, ते दोनदा रेकॉर्ड केलेत. तर आता इकडे कॅशबुकच्या क्रेडिटला अमाउंट पेड बाय बँक, अमाउंट पेड बाय बँक रिकॉर्डेड ट्वाइस इन कॅशबुक. त्याच्यानंतर बँकेने एक डेबिट आपल्याला मिळालं पासबुकचं डेबिट साईडला, तर एक चेक रिटर्न आला, तर ते आपण रेकॉर्ड नाही केलं. चेक रिटर्न बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. चेक रिटर्न बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 11 लाख. तर आता हे आपण बनवलं, आता आपण स्टेटमेंट बनवूया. तर इकडे आता पार्टीचं जे नाव आहे, पार्टीचं नाव निकी अँड कंपनी, इन द बुक्स ऑफ निकी अँड कंपनी. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट हे बनवायचं आहे आपल्याला 31 जून 2017. तर आता इथे आपल्याला साधा बॅलन्स दिला आहे, बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक. बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक तुम्हाला दिला आहे 10,39,200. त्याच्यानंतर आता इथे ॲड काय काय करायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा अमाऊंट पेड बाय बँक रेकॉर्डेड ट्वाईस इन कॅशबुक 11,200 हे ॲड करायचे आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 4 लाख.
एक मिनिट, हे जे आहे ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पासबुकचा बॅलन्स दिला आहे. हा जो बॅलन्स आहे हा पासबुकचा आहे. एकच मिनिट, तर पासबुकच्या क्रेडिट साईडला हा येईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. दहा 39 बँक स्टेटमेंटचा आहे, म्हणजे तो पासबुकचा आहे, कॅशबुकचा नाही. 10:39:200 तर आपल्याला क्रेडिट साईड मायनस करावी लागेल. क्रेडिट साईड मायनस करावी लागेल, डेबिट साईड प्लस करावी लागेल. आणि 11,000 पेड इन टू बँक आहे ना. पेड इन टू बँक म्हणजे डिपॉझिट केलं आहे. तर हे जे अमाऊंट पेड बाय बँक आहे ना, पेड इन टू बँक आहे, म्हणजे बँकेत पैसे टाकलेत, काढले नाही. तर आता ही जी एंट्री आहे ही पासबुकच्या डेबिटला येणार. अमाऊंट पेड इन टू बँक रेकॉर्डेड ट्वाइस इन कॅशबुक ही कॅशबुकच्या डेबिटला येणार. तर कॅशबुकच्या डेबिटला अमाऊंट पेड इन टू बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक, म्हणजे हा जो बॅलन्स दिलाय हा पासबुकचा दिलाय. बँक बॅलन्स ॲज पर पासबुक. तर इथे ॲडचे आयटम भरपूर आहेत. ॲडचे आयटममध्ये पहिला चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेडचा आहे, नंतर 11,200चा पण आहे. तर ॲडमध्ये पहिला आयटम चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 309,200. त्याच्यानंतर अमाऊंट पेड इन टू बँक रेकॉर्डेड ट्वाइस इन कॅशबुक 11,200. पहिलं चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड, नंतर अमाऊंट पेड इन टू बँक रेकॉर्डेड ट्वाइस इन कॅशबुक. त्याच्यानंतर ग्रॉस अमाऊंट रेकॉर्डेड इन कॅशबुक 16,000. चार लाखाचे चार टक्के. त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंट पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 9,00,000. त्याच्यानंतर बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक
चेक रिटर्न बाय बैंक नॉट रिकॉर्डेड इन कैश टू 11 लाख। नंतर यांची टोटल करायची आणि ती ऍड करायची। आता ही टोटल वरच्या अमाऊंट मध्ये ऍड करायची। त्याच्यानंतर लेस मध्ये डायरेक्ट डिपॉजिट बाय कस्टमर नॉट रिकॉर्डेड इन कैश बुक, चार लाख लेस करायची। 29,78,600 बैंक बैलेंस एज पर कैश बुक। जे पासबुक वरून आपण कॅशबुकचा बॅलन्स काढला, नंतर हा क्लोज करायचा। त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम झाला। आता आपण 10वा प्रॉब्लेम करूया। तर 10वा जो प्रॉब्लेम आहे, तर याच्यात तुम्हाला दिलाय फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 31 डिसेंबर 2017। तर इकडे कॅशबुकचा बँक बॅलन्स दाखवलाय 60,000, नंतर चेक हॅड बीन इश्यूड फॉर 15 लॅक्स, आउट ऑफ विच चेक वर 4 लाख वेअर प्रेझेंटेड, 15 पैकी 4 लाख प्रेझेंट झाले होते। नंतर चेक वर ₹11,40,000 डिपॉझिटेड इन टू बँक ऑन 28 डिसेंबर, बट हॅड नॉट बीन क्रेडिटेड बाय बँक। इन ॲडिशन टू दिस, वन चेक ऑफ 5 लाख वॉज एंटर्ड इन द कॅश बुक बट वॉज नॉट बँक। म्हणजे या दोघांची टोटल चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आहे। अ चेक फ्रॉम सुसान फॉर ₹4 लाख वॉज डिपॉझिटेड इन द बँक ऑन 26 डिसेंबर बट वॉज डिसऑनर्ड अँड ॲडवाईज वॉज रिसिव्ड। हे पासबुकच्या डेबिटला येणार। नंतर बँक चार्जेस हे 2,000 पासबुकच्या डेबिटला येणार। नंतर डायरेक्ट डिपॉझिट बाय डेटर हे 5 लाख, ते पासबुकच्या क्रेडिटला येणार। नंतर बँक पासबुक शोड अ क्रेडिट बॅलन्स, बँकेचा क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे। तर आपण स्टार्ट करूया। हा पेज नंबर 5 वरती 10वा प्रॉब्लेम आहे। तर पहिल्यांदा कॅशबुक पासबुक बनवूया। तर इकडे कॅशबुकचा बॅलन्स दिलेला आहे। डेबिट बॅलन्स दिलेला आहे। तर डेबिट साईड लेस होणार, डेबिट साईड स्टार्टिंग पॉईंट आहे। ओपनिंग बॅलन्स तुम्हाला इकडे दिला आहे 60,000, 60,000 ओपनिंग बॅलन्स आहे। तर डेबिट साईड आपल्याला मायनस करायची आहे, क्रेडिट साईड आपल्याला ॲड करायची आहे। त्याच्यानंतर
पहली ट्रांजैक्शन चेक इश्यूड बट नॉट प्रेजेंटेड 15 पैकी 4 दाखवले 4 क्लियर झाले 11 क्लियर नाही झाले तर हे कॅशबुकच्या क्रेडिटला चेक इश्यूड बट नॉट प्रेजेंटेड त्याच्यातनं 5 लाख गेले म्हणजे 11 लाख रुपये त्याच्यानंतर 11,40,000 आणि 5 लाख 16,40,000 चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आहेत आणि 5 लाख म्हणजे 16,40,000 त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड डिसऑनर्ड झालेला आहे म्हणजे पासबुकच्या डेबिटला नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक त्याची जी अमाऊंट आहे चार लाख नंतर बँक चार्जेस चे 2,000 पासबुकच्या डेबिट साईडला त्याच्यानंतर डायरेक्ट डिपॉझिट बाय डेटर 5 लाख फक्त वरती कस्टमर होतो इथे डेटर आहे पासबुकच्या क्रेडिट साईडला त्याच्यानंतर पासबुकचा बॅलन्स दिलेला आहे ते आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे तर आपण स्टार्ट करूया तर इकडे आपण जे अकाउंट स्टेटमेंट ओपन करणार आहोत त्याचं हेडिंग टाकूया आपण तर इकडे जे आहे पार्टीचं नाव दिलेलं नाहीये इन द बुक्स ऑफ डॅश आणि बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट जे बनवायचं आहे 31 डिसेंबर 2017
तर आता याच्यात पहिल्यांदी बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक आपल्याला दिलेला आहे 60,000. आता इथे काय काय ॲड करायचं आहे आपल्याला, डेबिट साइड मायनस आहे, क्रेडिट साइड ॲड आहे. पहिलं चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 11,00,000 ते ॲड करायचे आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट डिपॉझिट बाय डेटर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 4,00,000. तर हे दोन ॲड करायचे आहेत आपल्याला. ते त्याचे 60,000 ॲड करायचे आणि लेस करताना पहिलं चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 16,40,000. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड डिसऑनर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 4,00,000. त्याच्यानंतर बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. नंतर आता ही ॲडची टोटल झाली, आता लेसची टोटल करणार. आता लेसची टोटल जास्त आहे आणि वरची अमाऊंट कमी आहे, त्यामुळे मायनसमध्ये येईल. ओव्हरड्राफ्ट 4,82,000. ही 5,00,000 अमाऊंट आहे डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर, त्यामुळे 11 आणि 5 16, 16 वर्षाच्यात ॲड झाले 16,60,000 आणि ही 3,82,000 हा ओव्हरड्राफ्ट होणार, बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुक, कारण अमाऊंट मायनसमध्ये जाते. मायनसमध्ये गेलं तर उलटं होतं, म्हणजे बॅलन्स असेल तर तो ओव्हरड्राफ्ट होऊन जाईल, ओव्हरड्राफ्ट असेल तर तो बॅलन्स होऊन जातो.
हा प्रॉब्लेम आपला झाला, तर पुढचा घेऊया आपण. त्याच्यात तुम्हाला कॅशबुक आणि रिकन्सिलेशनचं स्टेटमेंट करायचं आहे. अकॉर्डिंग टू द कॅशबुक ऑफ गोपी देअर वॉज अ बॅलन्स ऑफ रुपीज 44,50,000. म्हणजे कॅशबुकचा बॅलन्स 44,50,000 दिला आहे आणि तुम्हाला आता काही ट्रान्झॅक्शन दिलेत. तर पहिलं जे दिलेलं आहे, चेक अमाउंटिंग टू 6 lakhs इश्यूड टू क्रेडिटर्स, म्हणजे हे चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड आहे, हे रिकन्सिलेशनमध्ये येईल. नंतर चेक पेड इन टू बँक म्हणजे डिपॉझिटेड 11,05,000, आउट ऑफ विच चेक अमाउंटिंग टू 5,50,000 ओनली कलेक्टेड, म्हणजे 11,05,000 पैकी 5,50,000 हे कलेक्ट झालेत, बाकीचे चेक डिपॉझिटेड बाय बट नॉट कलेक्टेड. त्याच्यानंतर अ डिविडंड ऑफ रुपीज 4 lakhs अँड रेंट अमाउंटिंग टू 6 lakhs रिसिव्ड बाय बँक, म्हणजे हे पासबुकच्या क्रेडिटला येणार. म्हणजे आपण ॲक्च्युली आपल्याला कॅशबुक बनवायचं आहे, तर कॅशबुकच्या डेबिट साईडला या दोन एंट्रीज येतील. इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय बँक, तर हे कॅशबुकच्या क्रेडिटला येईल. पेमेंट साईड ऑफ द कॅशबुक हॅड बीन अंडर कास्ट बाय 5,000. आता इथे पेमेंट साईड कॅशबुकची 5,000 कमी आहे, तर इथे आपल्याला काय करावं लागेल, पेमेंट साईडला तुम्हाला कॅशबुकच्या क्रेडिट साईडला कास्टिंग एरर 5,000 रुपये दाखवायला लागेल कॅशबुकच्या क्रेडिट साईडला. नंतर बँक चार्जेस कॅशबुकच्या क्रेडिटला, अ बिल्स पेबल ऑफ रुपीज 2 lakh हॅज बीन पेड बाय बँक, तर 2,00,000 रुपये पे केले हे तुम्हाला कॅशबुकच्या क्रेडिटला दाखवायला लागेल, कारण ते पे केलेले आहेत. आणि दुसरं, बिल्स रिसिएबल 6,60,000 रुपये कलेक्ट केले आणि 1,000 डिस्काउंट आहे, म्हणजे 59,000 कलेक्ट केले हे कॅशबुकच्या डेबिटला दाखवायला लागेल. आणि कॅशबुक झाल्यानंतर दोन एंट्रीज तुम्हाला रिकन्सिलेशनमध्ये घ्याव्या लागतील, एक चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आणि चेक्स इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण कॅशबुक बनवूया. तर हा आहे 11वा प्रॉब्लेम, त्याच्यात डायरेक्टली तुम्हाला कॅशबुक बनवायचं आहे. तर इकडे तुम्हाला जे बुक्स आहेत ते गोपी, इन द बुक्स ऑफ गोपी कॅशबुक बनवायचं आहे. तर आता पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स येईल, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. याचा जो ओपनिंग बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्स 44,50,000 आहे. त्याच्यानंतर आता पुढे चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड आहे, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड हे नाही येणार. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड येणार नाही. नंतर डिविडंड जो 40,000 कलेक्ट केला तो कॅशबुकच्या डेबिटला येईल, तर डेबिटला टू डिविडंड 40,000 कलेक्ट केला. त्याच्यानंतर ₹6,00,000 रेंट रिसीव झालं, टू रेंट 6 lakh. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम ₹27 पे केलं ते क्रेडिटला बाय इन्शुरन्स प्रीमियम. क्रेडिटला येईल. त्याच्यानंतर पेमेंट साईड कमी पडते क्रेडिटला 5,000, तर इथे लिहायचं बाय कास्टिंग एरर.
त्याच्यानंतर बँक चार्जेस क्रेडिटला 1500 त्याच्यानंतर बिल्स पेएबल 2,00,000 पे केलं कॅशबुकच्या क्रेडिटला बाय बिल्स पेएबल त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल ऑनर केलं 60,000 त्याच्यातनं 1,000 डिस्काउंट जाणार आणि 59,000 येणार टू बिल्स रिसिवेबल साठ हजारातनं 1,000 गेले आणि बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा बाय बॅलन्स कॅरी डाऊन टोटल घ्यायची आणि याचा क्लोजिंग बॅलन्स 49,15,500. मी एक तुम्हाला 5 मिनिटात लेफ्ट करायला सांगतो, हा एक प्रॉब्लेम एक 5 मिनिटात पूर्ण होईल, मग तुम्ही लेफ्ट करा आणि नंतर मी तुम्हाला याचं रेकॉर्डिंग पाठवणार आहे. हा प्रॉब्लेम झाल्यावर तुम्ही लेफ्ट करा, कारण तुमचं याचं लेक्चर आहे ना तिकडचं. हा प्रॉब्लेम 5 मिनिटात पूर्ण होईल. तर आता हा कॅशबुकचा बँक बॅलन्स आला. आता आपण स्टेटमेंट बनवूया. हे जे स्टेटमेंट आहे 30 जून 2017 आहे. त्याच्यात तुम्हाला रफमध्ये कॅशबुक बनवावं लागेल. तर इकडे ओपनिंग बॅलन्स आत्ता तुम्ही काढला 49,15,500 आणि फक्त चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आणि चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड या दोनच अमाऊंट येतील. त्यांच्या ज्या अमाऊंट्स आहेत चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड, चेक इश्यूड 6 आहे चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 6,00,000 आहे आणि चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 11,05,000 5,50,000 वजा करावे लागतील. 11,05,000 म्हणून 5,50,000 वजा करावे लागतील. हे इथे राहणार ₹11,05,000 गेले म्हणजे 5,55,000 आले.
तर आता आपण स्टेटमेंट बनवूया. आता हे जे आहे इन द बुक्स ऑफ परत परत लिहायची गरज नाही, डायरेक्टली बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट 30 जून 2017 इकडे पहिल्यांदा आपण लिहिणार बँक बॅलन्स ॲज पर कॅश बुक. त्याची जी अमाऊंट आहे 14,15,500. त्याच्यानंतर ॲडमध्ये आता आपण करणार आहोत चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 60,000 6,00,000. आपण ॲड करणार आणि चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड जे आहेत ते आपण मायनस करणार, लेस चेक इश्यूड चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 15,50,000 15,05,000 आपण लेस करणार. याची अमाऊंट आहे 5,55,000 ती आपण लेस करणार. आणि इकडे आपल्याला मिळणार बँक बॅलन्स ॲज पर पासबुक. तर हे आपण क्लोज करणार. ओके, तर हा प्रॉब्लेम झाला. तर तुम्ही लेफ्ट केलं तरी चालेल. आता मी एक प्रॉब्लेम फक्त सॉल्व करून तुम्हाला पाठवणार आहे. तुमचं तिकडचं लेक्चर आहे, तुम्ही हे सोडा आणि ते लेक्चर तुम्ही अटेंड करा. मी एक प्रॉब्लेम रेकॉर्ड करतो आणि अख्खं लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. मी एक प्रॉब्लेम करणार आहे तर तुम्ही लेफ्ट केलं तरी चालेल. आता 12वा प्रॉब्लेम करणार आहे मी. हा जो प्रॉब्लेम आहे प्रिपेअर रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 30 सप्टेंबर फ्रॉम द फॉलोईंग पर्टिक्युलर्स. तर आता इथे 30 सप्टेंबरचं तुम्हाला स्टेटमेंट बनवायचं आहे. तर याच्यात तुम्हाला पहिल्यांदा पासबुकचा बॅलन्स दिलेला आहे. पासबुकचा बॅलन्स 10,00,000 आहे. नंतर चेक डिपॉझिटेड बट नो एंट्री वॉज पास्ड इन कॅशबुक. आता खूप महत्त्वाची ट्रान्झॅक्शन आहे. आपण चेक बँकेत डिपॉझिट केला पण ती एंट्री कॅशबुकमध्ये केली नाही, म्हणजे ही एंट्री पासबुकला क्रेडिटला आहे. हे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड नाही आहे, चेक डिपॉझिटेड बट नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक, म्हणजे ही पासबुकला क्रेडिटला येणार, कॅशबुकच्या डेबिटला नाही येणार. चेक रिसिव्ड बट नॉट सेंड टू बँक, हे कॅशबुकच्या डेबिटला येणार. आपल्याला चेक मिळाला पण तो बँकेत पाठवला नाही. नंतर क्रेडिट साईड ऑफ द बँक कॉलम कास्ट शॉर्ट, म्हणजे कॅशबुकची क्रेडिट साईड ही 2,000 कमी पडत होती. नंतर इन्शुरन्स प्रीमियम डायरेक्टली पेड बाय बँक, हे पासबुकच्या डेबिटला येणार. नंतर बँक चार्जेस पासबुकच्या डेबिटला येणार. नंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड कॅशबुकच्या क्रेडिटला येणार. चेक रिसिव्ड एंटर्ड ट्वाईस इन कॅशबुक, म्हणजे चेक आपल्याला मिळाला तो दोनदा रेकॉर्ड केला, तर दुसऱ्यांदा जी एक्स्ट्रा एंट्री आहे ना ती कॅशबुकच्या डेबिटला येणार. नंतर बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड, बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड पासबुकच्या डेबिट साईडला आपण रेकॉर्ड करणार. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. 13वा प्रॉब्लेम आहे.
तर याच्यात तुम्हाला पासबुकचा बॅलन्स दिलेला आहे. पासबुकचा बॅलन्स क्रेडिट साईडला येतो, तर क्रेडिट साईड लेस करायची, डेबिट साईड ॲड करायची. तर आपण स्टार्ट करूया. हा 12वा प्रॉब्लेम आहे. बारावा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पासबुकचा बॅलन्स दिलेला आहे, तर इथे पासबुकच्या क्रेडिट साईडला आपल्याला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहावं लागेल. तर इकडे क्रेडिट साईडला आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहूया. याचा जो पासबुकचा क्रेडिट बॅलन्स आहे तो 10 आहे, तर ट्रान्झॅक्शन्स आपण करूया. तर आता याच्यात पहिली ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला काय सांगितली होती, चेक डिपॉझिट केलं पण ते कॅशबुकमध्ये रेकॉर्ड नाही झालं, म्हणजे पासबुकमध्ये झालेलं आहे. पासबुकमध्ये कुठे येणार, क्रेडिट साईडला, कारण पासबुकची क्रेडिट साईड डिपॉझिट साईड आहे. तर इथे पासबुकच्या क्रेडिटला लिहायचं चेक डिपॉझिटेड नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. चेक डिपॉझिटेड नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. त्याची जी अमाऊंट आहे 5 लाख. त्याच्यानंतर क्रेडिट साईड ऑफ द बँक कॉलम कास्ट शॉर्ट. आता कॅशबुकची क्रेडिट साईड कमी पडत होती, म्हणजे पासबुकची डेबिट साईड ही बरोबर असणार, तर इकडे पासबुकच्या डेबिट साईडला अंडर कास्टिंग, अंडर कास्टिंग ऑफ क्रेडिट साइड ऑफ कॅशबुक. त्याच्यानंतर चेक रिसीव्ड बट नॉट सेंड टू बँक, हे कॅशबुकच्या डेबिटला 11,20,000. चेक रिसीव्ड बट नॉट सेंड टू बँक. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम डायरेक्टली पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक पासबुकच्या डेबिटला. इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. इन्शुरन्स प्रीमियमची जी अमाऊंट आहे 60,000 पे केली. त्याच्यानंतर बँक चार्जेस 2,000 आहेत.
बैंक चार्जेस 2000, त्याच्यानंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेजेंटेड 5 लाख, त्याच्यानंतर चेक रिसीव्ड एंटर ट्वाइस इन कॅश बुक, चेक रिसीव्ड एंटर्ड ट्वाइस इन कॅश बुक, त्याच्यानंतर बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक, पासबुकच्या डेबिट साईडला, बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक, तर इकडे ही क्रेडिट साइड स्टार्टिंग पॉइंट आहे, ती मायनस करायला लागेल आणि डेबिट साइड ऐड करायला लागेल. तर आपण स्टार्ट करूया. इथे इन द बुक शॉप आहे, इन द बुक शॉप दिलेलं नाहीये. आणि बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट 30 सप्टेंबर 2017. तर पहिल्यांदा इकडे बँक बॅलन्स दिलाय पासबुकचा 10 लाख. नंतर इकडे ऍड करणार चेक रिसीव्ड बट नॉट सेंड टू बँक 11,20,000. त्याच्यानंतर चेक एंटर्ड ट्वाइस इन कॅश बुक 10,000 ऍड करणार. त्याच्यानंतर पासबुक मधलं अंडर कास्टिंग ऑफ क्रेडिट साइड ऑफ कॅश बुक 2,000 ऍड करणार. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 60,000.
नंतर बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड नॉट रिकॉर्डेड इन कैश बुक आता लेस मध्ये दोनच येतील चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 5 लाख त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक या दोघांची टोटल 10 लाख ते लेस करायचं म्हणजे 16,94,000 अमाऊंट येणार बैंक बैलेंस एज पर कैश बुक ओके तर आपण आपलं लेक्चर संपूया सगळ्यांना थँक्यू